आई प्रणाली तुला सुंदर आहे एवढं कळलं ना, अजून काय पाहिजे? माझं बोलणं कळलं का? सुंदर आहे एवढी जाणीव झाली ना, ते म्हणजे सुंदर आहे ही जाणीव असून उपयोग नाही, ती कशी आहे हे बघणं महत्वाचं आहे. आणि बघितल्यानंतर म्हणाला, आई कल्पनेच्या पेक्षा जास्त. पण हे केव्हा? एक महिना फुकट झुरत बसलं. काय म्हटलं मी? एक महिना तसा आत्मा आहे 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 फुकट झुरतोय. आहे आहे म्हणून अनुभूती कुठे आहे? नुसतं आहे आहे कळलं. नुसत्या काही काही गोष्टी कळून उपयोग नाही, ते कळणं कृतीत उतरलं पाहिजे. असं बोलणं कळलं का? तसं आत्मा माझ्या ठिकाणी आहे हे कळलं, पण त्याचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल. आत्मा सकळांचा श्री हरी तो हा उभा विटेवरी. मग आत्मा कसा आहे? सुंदरते ध्यान उभे सुंदर रूप बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. आत्मा हे कळलं आता खूप झालं. हा, तुमची चर्चा तुमचं ज्ञान खूप झालं, आता येऊ द्या. म्हणून शाळेमध्ये सुद्धा थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं असतं, नाही का? काही काही पाठ करायचं असतं, त्या थेअरीमध्ये पास होतात, पण प्रत्यक्ष करायच्या वेळेला नापास होतात. मी किती वेळा तरी तुम्हाला दृष्टांत दिलाय की ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घातलं आणि मळलं आणि थापलं की भाकरी होते. केवढी रेसिपी, किती सोपी. म्हणजे सोप्यात ते सोपी रेसिपी आहे. ज्वारीच्या पिठात पाणी घालायचं, कालवायचं, असं असं करायचं, थापायचं, असं करायचं, असं करायचं, करून बघा. एखाद्या पोरीला जर करून बघायला सांगितलं, तिला पांडुरंग पंढरून आला पाहिजे तिची भाकरी थापायला. पहिली भाकरी हातातच मोडली. काय तुम्हाला सांगू, एका भाकरीचे 50 तुकडे. आता थेअरी किती सोपी आहे, पण प्रॅक्टिकल. पत्नी शिकलेली होती, एका आजीबाईजवळ पेन्सिल आणि घेऊन गेली. आजीबाई किती पिठात किती पाणी घालायचं? बाया म्हणजे कसला प्रश्न विचारते. मला आपलं काय माहित नाही, मी बघा 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 पीठ ओतून घेते, असं पाणी घालते, कालं होतं जमत. अनुभवाचे जोगे नवे बोलायचे. आज अनुभव अमृत अनुभव जातो. हा, तिला माप माहिती नाही, पण माप चुकत नाही. ती मापात बसवायला जाते म्हणून चुकते. तस पांडुरंगाला मापात मोजू नका. मनवाच्या तित तुझे स्वरूप, मनवाच्या तित तुझे स्वरूप, मनवाच्या तित तुझे स्वरूप, मनवाच्या तित तुझे स्वरूप. म्हणूया माप भक्ती केले, म्हणूया माप भक्ती केले, म्हणूया माप भक्ती केले. म्हणून प्रॅक्टिकल अतिशय महत्व आहे. आणि वारकरी संप्रदायाने प्रॅक्टिकलला महत्व दिलं. वारीला ये, भजन कर. हा, नुसतं कळलं म्हणजे झालं नाही, नाही का? हा, एखादी कुमार डॉक्टरीन असते, ती गायनेकॉलॉजिस्ट असते, तिला मुलं कशी होतात ते माहिती आहे, त्याचं बाळंतपण कसं करायचं हे माहिती आहे, बरं का? पण झाल्यावर कळतं दुपटी बदलणं किती अवघड आहे.
माझं बोलणं समजून घ्या. बरं का मुलाला की नाही, तुम्ही मुलाला घाण ठेवता नाही, पुसत नाही. तिला झालं तेव्हा कळलं, पावसाच्या दिवसात 15-15 वेळा किती लंबोट बदलायची. ती म्हणले हे अवघड आहे, हे अवघड आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय, भाषण देणं सोपं, कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं सोपं, पण ते कीर्तन जीवनामध्ये ते प्रेम प्रगट होणं मोठं महत्त्वाचं. आणि एक सांगू का, जिला काही येत नव्हतं, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जिथे प्रेम आहे तिथे यावं लागतं असं नव्हे, प्रेमातून सगळं ज्ञान प्राप्त होतं. माझं बोलणं कळलं का? ज्या मुलीला आई नाही सासू राहील, अशी सुद्धा आई झाल्यानंतर त्या बाळाला कसं घ्यावं, त्याला कसं पाजावं, त्याला कसं सांभाळावं, अहो माकडीला जकळत तर हिला का कळू नये. माळकडीर सुद्धा आपल्या पोराला बरोबर घेते असं धरते, जाताना त्याला पोटाला धरून बसते, तिला कळतच. म्हणून एक लक्षात ठेवा, जिथे प्रेम आहे तिथे ज्ञान आहे, पण ज्ञान आहे तिथे प्रेम आहे असं समजू नका. जिथे ज्ञान आहे तिथे प्रेम असेलच असं नाही, पण जिथे प्रेम आहे त्या प्रेमामुळे ते ज्ञान प्राप्त होत. एखादी गोष्ट नवऱ्याला आवडत असेल पण त्याच्यावर जीव आहे, करता येत नव्हतं, जमत नव्हतं, पण त्या नवऱ्याकरता जाऊन शिकली करून घातलं तेव्हा समाधान, प्रेम आहे म्हणून. लक्षात ठेवा, तसं देवावर प्रेम आहे हा भाग निराळा, पण देव तुमच्यावर प्रेम करतो हे पहिलं कळायला शिका, म्हणजे तुमचंही प्रेम त्याच्यावर जडेल. आत्मस्थिती सहजासहजी प्राप्त होत नाही, आत्मा तुमच्यात आहे की पांडुरंग तुमच्यात वस्ती करतो, तो वस्ती करतो म्हणून जिवंतपणा आहे. मला एक अजून कळत नाही की तुम्ही बसवलेल्या, तुम्ही बांधलेलं मंदिर, तुम्ही बांधलेलं बसवलेली मूर्ती बरोबर आहे ना? आता गणपती बसते बरं का, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कायम बसलेला आहे, तो काही अमक दमका असा काही प्रश्न नाही. पण आता गणपती येतील आणि काय बरोबर आहे ना, मग त्या गणपतीच्या 4-5 दिवसामध्ये काहीही खायचं नाही, एवढं कळत नाही तुम्हाला काहीही. गणपती दिसतो खरंच तुम्हाला सांगू ना, मी काही सुद्धा खात नाही, उपाशी राहता. अहो तसलं नाही हो, माझं बोलणं कळलं का? काहीही खायचं नाही. आता मला सांगा का तर गणपतीला चालत नाही, मग बाहेरच्या गणपतीला चालत नाही म्हणून खात नाही, हृदयात बसलेल्या गणपतीला चालत का? टाळ्या वाजू नका, उद्यापासून टाळायला शिका. अहो तुम्ही बांधलेलं मंदिर इतकं शुचिरभूत ठेवता, हे तर देवाने बांधलेलं मंदिर आहे, त्या मंदिराला कुणाचा हात लागला एवढा तरी विचार करा. एक तुको करायचा अभंग घेता, देवालय बांधीने सुंदर, देवालय बांधीने तयार केला.
अरे गणपती आहेत की घरात काय आता की नाही मग इथे कोण बसलंय घोबड बसलंय का अर्थात ते सुद्धा देव आहे अरे कोण बसलाय मला सांगा तिथल्या देवाला चालत नाही इथल्या देवाला चालतं होय मला काय जास्ती अमृत अनुभव तुमच्या डोक्याला अगदी किस काढणार आज अगदी सहज करेल प्रॅक्टिकल कीर्तन सांग विचार करून बघा ना काय गणपतीच्या दिवसात काय त्या देवाला माणसं सोळं काय नसतात गणपती निवेद दाखवले मोदक खाल्ला रामफळ बरं झालं ना चालत्या बोलत्या गणपतीने खाल्लं जो केव्हाही नैवेद्य दाखवलं तर तक्रार करत नाही त्याच्यापेक्षा ज्याला भूक लागली त्याने खाल्लं तर कुठे बिघडलं त्याचा बघता पण इथे हृदयापासून ज्या गणपतीने ज्या पांडुरंगाने तुम्हाला जपलंय त्याला काय आवडतं ते बघा ना तो नैवेद्य द्या ना तो खातो काय तू द्या काय काय मला ना खरंच काही कळत नाही तरी आता मी काही स्तुती ज्यांनी कार्यक्रम ठेवला म्हणून स्तुती करायची वगैरे माझ्या स्वभाव तसं कसंच नाही पण एक लक्षात ठेवा या मंडळीने खूप जनजागृती केली आहे गणपतीच्या उत्सवाबद्दल कसा असावा काय असावा शिचिरभूतपणा कसा असावा अहो पूर्वीपासून आम्ही सांगतो अरे गणपती बसवता त्याचा सुदृढ ठेव नीट तरी ठेवा ना त्याला नैवेद्य काय दाखवायला पाहिजे तिथला नीट करा मग इथलाही बघा इथल्या गणपतीला काय पाहिजे इथल्या पांडुरंगा बघा गणपतीचा परमात्मा एक असाय निरनिराळ्या नावाने हाक मारली तरी ओ नमो याद्या वेद प्रतिपाद्या जय दे ससम वेद्य आत्मरूपा देवा तूच गणेश देवा तूच गणेश सर्व भूतांचा हृदयस्थ त्याला कधी गणपती म्हणून हाक मारली कधी विठ्ठल म्हणून हाक मारली कधी राम म्हणून हाक मारली कधी कृष्ण म्हणून हाक मारली पण तत्व तेच आहे तत्व तेच आहे माती तीच आहे माझं बोलणं कळलं का माती तीच आहे काही त्या गणपती केला आता गणपती संपल्यानंतर दुर्गा मातेचा उत्सव होईल तिची मूर्ती सुरू झाली याचा अर्थ मुळात तत्व तेच आहे पण त्या तत्वाला काय आवडतं नीट विचार करा ना तुम्ही बसवलेली देवळं एवढी पवित्र तर देवानी बसवलेलं स्थापना केलेलं देऊळ किती पवित्र ठेवलं पाहिजे एवढं जरी एक महिन्यात कळलं तरी पुष्कळ बरं होईल काय करायचंय बाकीचं कळून नाही अगदी सध्या स्वच्छता अभियान आलंय अगदी बरोबर आहे गाव स्वच्छ पाहिजे पण किमान पहिलं घर तरी स्वच्छ ठेवा इथून तरी सुरुवात करा नाहीतर वरून कोणी जाताना टोपली होता अहो मी मुंबईत राहून अनुभवलं माझी गडी उभी असेल वर राहून उडू वरून पिस्कार मारायची राहिली मला एकाने विचारलं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हटलं मला डिझाईन काढता आली नाही त्यांनी स्वयंपूर डिझाईन काढली त्याच्याबद्दल आली त्याच्याकडे तुमका आहे माझ्याकडे पुसण्याकरता पाणी आहे अजून बोलणं कळलं का मनोवृत्ती सुद्धा एक सांगू का देव घेऊ नंतर बघा दुसऱ्याचं बरं बघून आपल्याला बरं वाटणं हाच खरा परमात्मा इथून सुरुवात करा इथून सुरुवात करा दुसऱ्याचं बरं वाटलं ना वा छान आहे हा घर छान घेतो बा छान 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 हा पुढच्या वेळेला मोठ्या घरात यायला पाहिजे आम्ही तुमच्या असं म्हणा गेलो तो घर काय सजवलं नाही कसा पैसा कमवला आम्हाला माहितीये काय करायचं त्याने कसा कमावला असेल तर वॉरंट त्याला येईल धरून तू त्याला देतील का तुला देतील एवढी काळजी तुला करायचं काय कारण आहे त्याने तुला बोलवलं त्याची खाऊन त्याची चिली मी खालतोय आणि त्याच्या घरची निंदा करतोय कळलं का तुम्हाला तसं वा 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 छान 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 एक मी तुम्हाला सांगतो दुसऱ्याबद्दल मनामध्ये बरं वाटायची भूमिका ठेवा तुमचं बरं होईल सगळं बरं बघा तुम्ही प्रयोग तर करून बघा कोणी काही वाकडं सांगत असेल तर सांगा आमच्याकडे सांगायचं नाही दुसरीकडे जाऊन सांग पण आमचे कान इतके आतुर असतात त्यांचं लग्न जमलं हे ऐकणं मोडलं हे ऐकण्याकरता 10 मिनिटं घालले
कसं म्हणलं, काय झालं, यांच्याकडून आता काय तुझं नवऱ्याचं आहे ना चांगलं, का तिथं विचार करतेस? माझं बोलणं लक्षात ठेवा, वाईट ऐकण्याकरता जेवढे कान आतुर असतात तेवढे चांगले ऐकण्याकरता नसतात. म्हणून कीर्तनाला येणाऱ्या तरुण मंडळीला सुद्धा त्यांचे मित्र म्हणतात, हे काय वय आहे का तुझं हे ऐकण्याचं? नाही नाही, मी मागे सांगितलंय मागच्या कीर्तनात की ज्ञानोबाला हे जर कळलं असतं तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिलीच नसती, म्हातारपणी लिहिली आहे. माझं बोलणं कळलं का? 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिलीच नसती, शंकराचार्यांचं जीवन सुद्धा लवकर आटपलं. ही सगळी तरुण वयात कार्य करून समाधी घेतलेली मंडळी आहेत. मग आता मला सांगा, तरुण वयामध्ये अंक करावा का तंक करावा असा काही प्रश्न नाही आहे. तरुण जायचं असेल तर तरुणाला हे करायलाच पाहिजे. दोन अर्थ बघ, तरुण जायचं असेल तर तरुणाला पर्याय नाही सध्याच्या काळामध्ये. करमणूक निराळी आणि तरुण निराळ, म्हणजे बोलणं कळलं का? करमणूक निराळी तसं परमार्थ ही करमणूक नाही आहे, तर जीवनामध्ये उद्धार करणं आहे आपला आपण. आणि त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणले, बाकीची ती आत्मस्थिती ब्रह्मस्थिती मला काही नको आहे. आणि खरंच आहे, तुमचंही त्याच्यापासून काही नडलं नाही. कोणाचं नडलंय? नाही का, ब्रह्म काय आत्मा काय हे आमच्यासारखे जो उद्योग आहेत, ज्याला कीर्तन करायचा अभ्यास करायचा, ब्रह्म काय आत्मा काय साक्षी काय जडात्मा काय जीवात्मा काय साक्षी काय कुटस्थ काय, नाही का, परिणामवाद काय अनुपरिणामवाद काय, ह्याच्यातलं काही कळलं मग आपण सांगतोय. द्वैत काय अद्वैत काय केवळ अद्वैत काय पूर्ण अद्वैत काय. तुम्ही म्हणाल बाबा महाराज कशाकरता वेळ घालत आहे, याचा अर्थ लक्षात घ्या. हे कळलं नाही तरी तरी कटावर कर ठेवून बाप पांडुरंगा एवढं जरी कळलं ते सगळे शब्द कळले. माझं बोलणं कळलं का? कटावर कर ठेवून आत्मसत्ता तुमच्याकरता सगुण साकार झाली. कोणची गोष्ट निर्गुण असून जमत नाही, निर्गुणाचं रूपांतर सगुणामध्ये होतं तेव्हा समाधान आहे. कल्पनेत मोल असून जमत नाही, प्रत्यक्षात व्हावं लागतं. कल्पनेत सुंदर वस्तू असून जमत नाही, प्रत्यक्षात यावी लागते. तसं कल्पनेत देव असून भागत नाही तो प्रत्यक्ष दर्शन घड्यावं लागतं. मग त्याचं दर्शन जर घ्यायचं असेल तर महाराज म्हणाले, सध्या त्याचा मुक्काम पंढरपूरला आहे, कृतत्रेत द्वापारामध्ये वैकुंठाला होता, आणि आता कलियुगामध्ये पंढरपूरमध्ये मुक्काम आहे. याचा अर्थ राज्य सर्व ठिकाणी आहे पण मुक्काम तिथे आहे. माझं बोलणं कळलं का? दिल्लीचं राज्य भारतभर आहे पण प्रेसिडेंट दिल्लीमध्ये राहतो. पण दिल्लीमध्ये राहतो याचा अर्थ त्याची सत्ता इथे नाही का? तसं पांडुरंग जरी पंढरीमध्ये असला तरी त्याच्या अस्तित्वाने सर्व तुमचा आमचा अस्तित्व आहे. म्हणून महाराज म्हणाले, कलियुगामध्ये पांडुरंगाचा अवतार आणि कसा झाला, सर्व स्थरात त्या लोकांचा उद्धार करण्याकरता झाला. भेदभाव बिलकुल नाही, ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, नवे 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 याच्या पलीकडे जातो. गणिकेच्या मुलीचा सुद्धा उद्धार झाला, कान्हो पात्रेचा सुद्धा उद्धार झाला. एका वेश्येची मुलगी संत मालिकेमध्ये जाऊन बसली पांडुरंगाच्या भक्तीने, ही केवढी मोठी क्रांती आहे का? नाही, इतर देवळात जाऊन देत नाहीत. कान्हो पात्रेने त्या काळामध्ये पायाला मिठी मारली, मिठी मारली तिथेच एकरूप झाली. अजून हे गोष्ट सुद्धा मला कळलं नाही. एक मला म्हणाले, शिवू नका. म्हटलं, मी शिवत नाही पण तो मला शिवलाय त्याचं काय? नाही, याच्यातलं काही उत्तर आहे का तुमचं? तू शिव नको मला कळलं, पण तो शिवलाय त्याचं काय? मी देवाला शिवायचं नाही पण देव मला शिवल्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. मी शिवलो नाही पण तो शिवतोय, जाऊ द्या त्यांचं. तो शिवलेला आहे एवढं जरी कळलं तरी तुम्ही शिव झाला. आणि शिव कळल्यानंतर शिव आहातच. शब्द किती जवळ आहेत, कळलं तर शिव नाही तर शव. शव त्याचा उपयोग काही नाही, म्हणून लवकरात लवकर पोचून टाकायचं. तसं महाराज या ठिकाणी म्हणाले, आत्मस्थिती का नको पुढे समजा. दे निरंतर चरण देवा, जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तम. अरे पुरुषोत्तमा,
जन्म जन्मीन तुझा दासून राहील. याच्यामध्ये अजून गंमत पुन्हा आली. मुक्ती मिळवण्याकरता परमार्थ आणि हे म्हणताय जन्मजन्मी. किती गंमत आहे बघा. कशा कसे भाग दोन होतात बघा. काय कशाकरता पोथी पुराण अहो याच्यातून सुटलं पाहिजे. हे पोथी पुराण ऐकून येतात ना. खरंच आहे बाई की सगळं वाईट आहे हे मिथ्या आहे. या मोहात अडकून बरं नाही. त्याच्यातून वेळ काढून या. अरे कशाचा मोहन कशाची मुक्ती. महाराज म्हणाले तू माझ्या बरोबर असल्यानंतर घेईन जन्मांतरे हे जी कराया करे. जन्म घेईन मी जन्माला घाबरत नाही. रोज दृष्टांत देतो. आई बरोबर असल्यानंतर रस्त्याने प्रवास करताना घाबरू नाही. बाप बरोबर असताना घाबरू नाही. तसं जन्म घेत असताना प्रभू जर बरोबर असेल तर घाबरायचं काय कारण. काय कारण आहे. साधं सरळ गणित आहे. अंबरीश राजाला शाप दिला गर्भवासाने. ताळा जन्म गर्भवास. काय गंमत आहे बघा त्या गोष्टीची. त्यांनी ज्याच्याकरता तपश्चर्या केली होती तो शाप झाला. इंद्राला वाटलं की हा तपश्चर्या करून आपलं पद घेईल. दुर्वासाला सांगितलं जाऊन शाप दे थोडक्यात. पारण सुटायच्या वेळ होऊन गेली त्याच्यानंतर आले. त्यांचं द्वादशीचं पारण होतंच एका दिवशी सोडायची. ते म्हणायचे लवकर या सूर्य उदयापूर्वी मी उठवतो. येतो म्हणले माझी पाठ बघा. आले नाही. मुद्दा उशीर करायचा आणि शाप द्यायचा ऐकलं नाही म्हणून ऋषीने हेच केलं. आशीर्वाद किती दिले मला माहिती नाही पण शापाची यादी भरपूर आहे. संतांनी कुणालाही त्रास दिला नाही पण संतांना त्रास दिल्याची यादी भरपूर आहे. ऋषी आणि संत फरक कळला. कुणालाही शाप नाही. कुणालाही शाप कधी तोंडातून वाकडं निघालं असं नाही. तुकाराम महाराजांचा एवढा छळ झाला वाकडं नाही. गंबाजीने केलं. रामेश्वर भट्टाने केला. गावच्या पाटलाने गावातून बाहेर काढलं. एक शब्द नाही. काय सामर्थ्य असतं नाही. एक लक्षात ठेवा. दुःख सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. दुःख सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. निंदा सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जवळ ते होतं म्हणून संप्रदायाच्या कळसावर जाऊन बसले. किती कौतुक. किती कौतुक आहे. म्हणून म्हणताय किती त्रास होते पण जन्म मिळू दे. कारण का. किती त्रास झाला आणि तुझे चरण प्राप्त झाले तर मला पाहिजे. एक दृष्टांत देतो सर. मी घरातले दृष्टांत देतो त्यामुळे सोपं असतं. पहिल्या बाळात पणात बाईला त्रास झाला. मुलगी झाली. खूप त्रास झाला. मग दोन चार वर्ष गेले ते म्हणाले अजून एक मुलगा झाला तर बरोबर. डॉक्टर म्हणाले मागचं बाळात पण विसरलात का. ते म्हणले खरं सांगू का. होताना त्रास झाला खूप पण त्या मुलीचं तोंड बघितल्यानंतर समाधान झालं. म्हणजे बोलणं कळलं का. तसं जन्म जरी घेतला त्रास झाला तरी हरकत नाही पण पांडुरंगात तुझं रूप बघितल्यानंतर सगळा त्रास विसरून घे. बायकांना विचारा या. दोन शब्द सांगतो. पूर्वीच्या काळात आता पुष्कळ सुधारणा झाली मेडिकल सायन्समध्ये. बाळ नाही तर अंत. बाळांत. एक बाळ नाही तर अंत. म्हणून बाळांतर बाळांतीन होताना केवढी काळजी. केवढी काळजी. केवढी सुटली बाई. काय झालं. सुटली बाई. याचा अर्थ लक्षात ठेवा. एक बाळ नाही तर अंत असा अवघड होतो. बरोबर आहे. मग एवढ्या त्रास होऊन त्या बाळाचं भोग बघितल्यानंतर ती विसरून गेली. आई म्हणाली अगं तुला त्रास झाला खूप ना. अगं होऊ दे ग काय. पण बघ ना देवाने कसं गोड सोन्यासारखं भोग दिलंय ग. सोन्यासारखं पोर दिलंय ग. त्याच्याकडे बघून दुःख विसरली. तसं जन्म जरी प्राप्त झाला जन्मा जो त्रास आहे तो जरी प्राप्त झाला तरी पांडुरंगाचं रूप बघितल्यानंतर सगळं दुःख विसरलं. आता एक तुम्हाला प्रश्न अगदी अनुभवाचा विचारतो. जन्म होताना त्रास होतो हा एक सिद्धांत बरोबर आहे. कोणी हात वर करून सांगावा मला की मला जन्माच्या वेळेला त्रास झाला ही मला आठवतो. आई ते कोणी जन्माचा त्रास करणार. अरे एवढ्या समाजात एक सुद्धा
मग त्रास करण्याचा तक्रार का? ऐकीव गोष्टी आईने सांगितलं, आजीने सांगितलं, लवकर होत नव्हतं, मग मोठा डॉक्टर बोलवला. मग आता मला सांगा, एक सांगू, कळण्यात दुःख आहे ना, कळण्यात दुःखच नाही. दुःख कशात आहे? कळलं तर दुःख आहे, जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत दुःख नाही. माझी बायपास आहे, ते म्हणाले बरं तो मोठा ऑपरेशन आहे. म्हटलं कितीही करा मला कळून देऊ नका. म्हणजे झालं उभो भाडा आडवो भाडा काय भाडा आहे तिथे भाडा, पण मला कळून देऊ. आणि खरंच आहे हो, चार पाच ऑपरेशन झालं, पाच ब्लॉक होते, पण शेवटपर्यंत कळलं नाही मला काय. माणसं म्हणतात काही त्रास झाला नाही, जेवढं होऊन त्रास नाही झाला, याचा अर्थ कळलं का? कळलं तर दुःख आहे, न कळलं तर दुःख नाही. एक तुमचा पाहुणा गेलाय किंवा महिन्यापूर्वी, पूर्वीच्या काळी लवकर कळत नसेल, मग केव्हा तरी निरोप आला की आमके तमके गेले, त्या दिवशी हे रुग्ण लागले. हा शेताच्या काय झाले? अहो म्हणले ते किती दिवस झाले महिना, मग आज काय म्हणतात, आज कळले म्हणजे काय? म्हणजे मेलं हे कळलं, म्हणजे कळण्यात दुःख आहे. नाही कळलं तर दुःख कुठे कुठे दुःख आहे? म्हणून तुम्ही काही काही इंजेक्शनला इतकं घाबरतात, तुम्हाला सांगू मग त्या डॉक्टर चांगला असेल तर दिलं तरी ती इन्सुलिन काढून म्हणतो हा दुखलं का, दुखलं का, ते हा बी टोचा बरं का? म्हटलं टोचून मोकळं केलं तुम्हाला असं कळला का? शेवटी दुःख कशात आहे? कळण्यात आहे. कळलं नाही तर दुःखच नाही. तसं जन्माला येताना काय दुःख झालं हे तुम्हाला कळलं, पण आम्हाला कळलं नाही. मग का? हीच माझी आस, जन्मो यांनी तुझास पंढरीचा वारकरी वारीच बोली हरी. काय मागणं मागितलं? हीच माझी आस, रोज मागणं मागतो, आम्हाला कळलं नाही. आणि जीवन जगत असताना पांडुरंगा तू जर आमच्या बरोबर असशील तर दुःख येणारच ना. एक लक्षात ठेवा, हे बघा, देवाने अवतार घेतल्यानंतर त्याला सुद्धा संकट खूप आली, आली की नाही? एक मिनिट तुम्हाला सांगू का, देवावर मोठं संकट म्हणजे हे नास्तिक त्याला नाही म्हणतात, हे मोठं संकट आहे. नास्तिक सध्या अगदी देव नाही, देव नाही, देव नाही, काय मोठं संकट आहे. पण नाही, हे बघा, एक तुम्हाला सांगू का, त्याने दिलेल्या तोंडाने त्याला नाही म्हणतात, तेवढं मोठं संकट. मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जगाने आपल्याला काही बोललं तरी वाटत नाही, पण आपलं मोल आपल्यावर जेव्हा उलट बोलतं तेव्हा दुःख वाढत. बरोबर आहे? साहेब किती वेळा तरी म्हणतो तुम्ही काम कसं करता, काय करता, त्याला बोंबण्याची सवय झाली, कोणी मनावर घेत नाही, बाहेर पडून जो करायचं तेच करतो. पण मुलाने जर म्हटलं बाबा मी आता मोठे झालो, जरा गप्पा बसा, मध्ये मध्ये लुडबुड करू नका, मला त्या दिवशी बापाचा अंत झाला म्हणतो, संपला. तोंड वाकडं करून बसला, म्हणता काय झालं, काय झालं म्हणाले, त्यांनी मला तोंडावर सांगावं, मला कळलं नाही. आणि एक मी तुम्हाला सांगतो, खरंच तुम्हाला काही कळत नाही. मुलाने म्हटल्यानंतर तुम्हाला काही कळत नाही, म्हटल्यानंतर शाणे होऊ नका, अगोदर त्यांच्या नावावर इष्टिटी बिलकुल करू नका, नॉमिनेशन करून घ्या, एवढं तरी घेऊन जा घरी जाताना. मुलाने तुमच्या मागे मागे घरावं असं जर वाटत असे तर शेवटपर्यंत आपल्या नावावरच ठेवा. झाल्यावर नॉमिनेशन तुमचं घ्या, पण आयसेल तो पर्यंत तुझ्याकडे पैसे मागायचे, तू म्हणायचे खर्च झाले मेलं बरं. माझं बोलणं कळलं का? तसं नीट लक्षात घ्या, मुलांनी नाही वाकडं बोलणं हे तसं दुःख आहे, तसं